मित्रांनो, सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला, त्यानंतर बेल हा आयकॉन दाबा व आमच्या नवनवीन व्हिडिओंचा आस्वाद घ्या। हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओ खाली लाईक व शेअर नक्की करा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इयत्ता तिसरी परिसर अभ्यास पाठ 14 स्वयंपाक घरात जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, सांगा पाहू। चित्रात पुऱ्या तयार करताना दाखवले आहे। पुऱ्या तयार करण्यासाठी त्या तळतात, त्यासाठी लाकडे जाळून उष्णता दिली जात आहे। पुढे दिलेली चित्रे बघून अशीच माहिती सांगा। या चित्रामध्ये मावशी पोळपाटावर पोळ्या लाटत आहे, ती तव्यावर त्या भाजत आहे। या चित्रामध्ये ताई भाजी परतत आहे, कढईमध्ये थोड्याशा तेलात तिने भाजी शिजत ठेवली आहे। या चित्रामध्ये मावशी पातेल्यात आमटी उकळवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता सांगा पाहू, काही अन्न पदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते? उत्तर, उष्णता दिल्याने अन्न पदार्थ शिजतात व पचायला हलके होतात, चवीला खमंग व रुचकर होतात, म्हणून त्यांना उष्णता द्यावी लागते। आपण कोणते पदार्थ न शिजवता खातो? उत्तर, फळे आणि कोशिंबिरी आपण न शिजवता खातो। यात टोमॅटो, काकडी, गाजर, मुळा असे पदार्थ येतात। स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गॅस वापरणे का सोयीचे असते? लाकूड मिळवण्यासाठी झाडे तोडावी लागतात, लाकडे पेटवणे जिकिरीचे काम असते। आता आपण पाहू अन्न पदार्थ कसे बनवतात। लोक आपल्या आवडीनुसार आहारात निरनिराळे अन्न पदार्थ बनवतात। त्यासाठी ते डाळ, तांदूळ, गहू अशा वस्तू आणतात, भाज्या फळे आणतात। अंडी, मांस, मासे आणतात, त्यांच्यापासून ते आपल्या आवडीचे पदार्थ तयार करतात। बरेचसे पदार्थ तयार करण्यासाठी उष्णता द्यावी लागते। भात शिजवण्यासाठी तांदळात पाणी घालून उकळतात। पुऱ्या, भजी असे पदार्थ तळून करतात, त्यासाठी तेल किंवा तूप वापरतात। मोदक, इडली असे पदार्थ वाफवून करतात। पोळी, भाकरी हे पदार्थ भाजून करतात। अन्न पदार्थ उष्णता देऊन बनवल्याने पचायला हलके होतात, ते अधिक खमंग आणि रुचकर होतात। सगळेच अन्न पदार्थ उष्णता देऊन करत नाहीत। काही पदार्थ आपण कच्चे खातो। फळे नेहमीच कच्ची म्हणजे न शिजवता खातात। कधी कधी टोमॅटो, काकडी अशा काही भाज्याही आपण कच्च्या खातो। काकडीची कोशिंबीर, केळींचे शिकरण असे अन्न पदार्थ उष्णता न देताच करतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चवीतील फरक अनुभवा हा घटक शिकूयात। गम्मत आहे ना?
पापड भाजूनही खातात, तळूनही खातात। एकाच प्रकारचे दोन पापड घ्या, एक भाजून घ्या, दुसरा तळून घ्या। दोघांच्या चवीत काय फरक पडतो ते पहा। तुम्हाला कोणता जास्त आवडला? दाणे भाजून खातात व कच्चेही खातात, त्यामुळे दोन्हींच्या चवीत काय फरक पडतो? तुम्हाला दाणे कसे खायला आवडतात? कच्च्या बटाट्याची फोड व उकडलेल्या बटाट्याची फोड यांच्या चवीतील फरक कोणता? आता आपण पाहू उष्णता देण्याच्या निरनिराळ्या पद्धती। अन्न पदार्थ तयार करताना उष्णता देण्यासाठी विविध इंधने वापरतात। नवा शब्द शिका। ज्वलनशील पदार्थ, जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ म्हणतात। कापूर जळू शकतो म्हणून कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे। पाणी जळू शकत नाही म्हणून पाणी ज्वलनशील पदार्थ नाही। इंधन, उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोयीस्करपणे वापरता येतो त्याला इंधन म्हणतात। स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल, दगडी कोळसा ही इंधनाची उदाहरणे आहेत। सर्व ज्वलनशील पदार्थ इंधन म्हणून वापरत नाहीत। जे सहजपणे पेटू शकतात आणि जळल्यानंतर भरपूर उष्णता देतात त्यांनाच इंधन म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत उष्णता देण्याच्या निरनिराळ्या पद्धती। आजकाल अनेक जण स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गॅस वापरतात। हे इंधन वापरायला सोपे असते। गॅस पटकन पेटतो, त्याचा धूर होत नाही। गॅसवर स्वयंपाक करायला वेळही कमी लागतो। काही लोकांकडे चुली असतात। चुलींमध्ये लाकडाचे सरपण वापरतात। लाकडे पेटवणे जिकिरीचे काम असते। शिवाय लाकडांचा धूर पण होतो। सरपण मिळवण्यासाठी झाडे तोडावी लागतात, त्यामुळे परिसराची हानी होते। काही जण कोळशाची शेगडी वापरतात। कोळशांपासूनही धूर होतो। ज्यांच्याकडे लाकूड कोळशासारखी धूर करणारी इंधने वापरतात त्यांनी स्वयंपाकघराला खिडक्या ठेवाव्यात, त्यामुळे उजेडही भरपूर मिळतो आणि धूर साचत नाही। काही जण इंधन म्हणून रॉकेलवर स्वयंपाक करतात। त्यासाठी स्टोव्ह वापरतात। रॉकेलला घासलेटही म्हणतात। बाजारात आता विविध प्रकारच्या विजेच्या शेगड्या मिळतात। त्या वापरणे खूप सोयीस्कर असते। काही जण बायोगॅस वापरतात। सूर्याच्या उन्हातील उष्णता घेऊन पदार्थ शिजवणाऱ्या सौरचुली वापरणारेही काही जण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, स्वयंपाक घरात जाऊया या पाठातून आपण काय शिकलो? अन्न पदार्थ तयार करताना ते उष्णता देऊन शिजवावे लागतात, त्यामुळे
ते पचायला हलके आणि रुचकर होतात. उकळणे, वाफवणे, तळणे, भाजणे या उष्णता देण्याच्या विविध पद्धती आहेत. कोशिंबीर, शिकरण असे काही पदार्थ उष्णता न देताच तयार करतात. इंधन वापरून व त्या आचेवर स्वयंपाक करणे सोयीचे व्हावे यासाठी विविध प्रकारच्या शेगड्या वापरल्या जातात. वीज व सूर्याची उष्णता वापरूनही अन्न शिजवण्यासाठी उष्णता मिळवता येते. विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा बरं का. लाकूड आणि लोणारी कोळसा इंधन म्हणून वापरल्यास परिसरातील झाडांची हानी होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वयंपाक घरात जाऊया. या पाठाचा स्वाध्याय पाहू. काय करावे बरे. स्वयंपाक घरात कोळशांची शेगडी वापरल्याने भिंती काळ्या पडलेल्या आहेत. उत्तर: स्वयंपाकासाठी कोळशांची शेगडी वापरण्याऐवजी स्टोव्ह किंवा गॅस मिळवायचा प्रयत्न करायला मोठ्यांना सांगू. सौर चूल किंवा बायोगॅसची माहिती मिळवून ते आमच्या घरी बसवण्यास घरातल्या मोठ्यांना सांगू. निर्धूर चूल देखील विकत मिळते. घराच्या काळ्या पडलेल्या भिंतींना रंग लावू. जरा डोके चालवा. पुढील अन्न पदार्थ तयार करताना शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात? एक, ढोकळा वाफवणे. दोन, आमटी उकळणे. तीन, करंजी तळणे. चार, थालीपीठ थोड्या तेलात भाजणे. पाच, बासुंदी दूध उकळवणे व नंतर आटवणे. सहा, रस्सा उकळवणे. जरा डोके चालवा. दुधापासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी तयार करा. उत्तर: दही, ताक, लोणी, चीज, पेढे, बर्फी, मावा किंवा खवा, श्रीखंड, बासुंदी, खीर, दूधपाक, आईस्क्रीम, कुल्फी, रबडी, पनीर, खरवस हे खाद्यपदार्थ दुधापासून तयार करतात. हरभरा वापरून कोणकोणते अन्न पदार्थ बनवतात? उत्तर: हरभऱ्याची उसळ आणि आमटी करता येते. हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ, या डाळीच्या पुरणपोळ्या करतात. आंबे डाळ करतात आणि भाजीत देखील ही डाळ घालतात. हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाला बेसन म्हणतात. बेसन लाडू, ढोकळा, फरसान, शेव, जिलेबी, फाफडा, बटाटे वडे, भजी असे अनेक पदार्थ बेसनापासून करतात. भाजी मंडईतून आणलेल्या काही भाज्या आपण न शिजवता खातो. अशा भाज्यांची यादी करा. उत्तर: काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, सलॅडची पाने, बीट, कोबी,
पातीचा कांदा, कांदा, मिरची या भाज्या आपण न शिजवता खातो? थोडक्यात उत्तरे द्या. प्रश्न पहिला, अन्न पदार्थ बनवताना उष्णता दिल्याने कोणते फायदे होतात? उत्तर, अन्न पदार्थांना उष्णता दिल्याने ते शिजतात, शिजल्यामुळे ते पचायला हलके होतात. उष्णता देऊन तळलेले, भाजलेले, वाफवलेले किंवा उकळवलेले पदार्थ खमंग आणि रुचकर लागतात. प्रश्न दुसरा, सरपण वापरल्याने परिसराची काय हानी होते? उत्तर, सरपण पेटवणे जिकिरीचे असते, त्यामुळे धूरही होतो, आरोग्यावर धुराचा परिणाम होतो. सरपण मिळवण्यासाठी झाडे तोडावी लागतात, या सर्व कारणांनी परिसराची हानी होते. प्रश्न तिसरा, स्वयंपाकासाठी गॅस वापरण्याचे फायदे कोणते? उत्तर, गॅस सहज व पटकन पेटवता येतो, त्याचा धूर होत नाही. स्वयंपाक पटकन होत असल्याने वेळ वाचतो. असे गॅस वापरण्याचे काही फायदे आहेत. माहिती मिळवा. दुधापासून खवा कसा तयार करतात त्याची माहिती घ्या, ती लिहून काढा आणि वर्गातील इतरांना सांगा. उत्तर, दुधापासून खवा बनवण्यासाठी दूध आटवावे लागते. मोठ्या पसरट भांड्यात किंवा कढईत मंद आचेवर दूध तापत ठेवतात. ते करपू नये किंवा तळाला लागू नये म्हणून हलके हलके ते ढवळत राहतात. दुधातले सर्व पाणी निघून गेल्यावर कढईमध्ये खवा राहतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे स्वयंपाक घरात जाऊया हा पाठ आपण समजून घेतला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.